डोंगर आहे, हा हरेश्वरचा डोंगर आहे. ह्याच्या गावापासून आहे ना माझी भरपूर जवळीक आहे, कारण की हे माझ्या मामाचं गाव आहे. माझ्या देवाच्या पंक्तीत महादेव वृद्ध म्हाताऱ्याचे रूप घेऊन जेवत होते. 1851 हा दाखला स्वतःहून इकडे ही घंटा मंदिराची घंटा देते. याच्या व्यतिरिक्त याच्या आधीपर्यंत बद्धेश्वराच्या मंदिरासमोर दोन नंदी आहेत. ते नंदी नसून एक काम देणं म्हणजेच गाय आहे. त्याच्या मागचं कारण हे आहे, जेव्हा सगळ्या देवांची इथं पंगत बसली होती, जी नवनाथांनी पंगत मंडळी, हा जो मागे तुम्ही डोंगर बघताय तो हाच आहे गर्भगिरी डोंगर, जो सोन्याचा झाला होता. सगळे देव वगैरे आलेले तेव्हा जरा सुप्रभात मंडळी, मी सचिन दैफळे स्वागत करतो तुमचं आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल स्टोरीज ऑन राईडवरती. मुंबईची स्वारी नगरच्या दारी या आपल्या सिरीजमधला जो काही आता भाग क्रमांक मला माहिती नाही आहे, जोही असेल तो, तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आता दिवस तिसरा आहे आणि आज आपण चाललो ते म्हणजेच वृद्धेश्वरला. घाटशिरसमध्ये वृद्धेश्वराचं मंदिर आहे, जे शिवलिंग आहे तिथे. तर आता सध्या आपण स्टे केला होता, जे मागे आपल्याला दिसतं आहे घर आहे, ताईचं घर आहे तिथे, आणि आता निघतोय. तर जे काही वाटेतले अपडेट असतील ते देईलच. आता सध्या गाडी कोल्ड स्टार्टला ठेवली आहे मागे, आणि भेटूयात आपण मोटर ब्लॉगिंग सेटअपवरती. चला जा. तर मंडळी, हे जे तुम्ही बघताय बाजूला डोंगर आहे, हा हरेश्वरचा डोंगर आहे. ह्याच्या गावापासून आहे ना माझी भरपूर जवळीक आहे, कारण की हे माझ्या मामाचं गाव आहे. माझं पूर्ण बालपण जे म्हणाल ना ते ह्या गावात गेलेलं आहे. लहानपणी मी माझ्या गावी न जाता मामाच्या गावी यायचो सुट्ट्यात. दोन दोन एक एक दोन दोन महिना मी स्पेंड केलेला. आणि हे हरेश्वराचं मंदिर पाया पडून घ्या. ओम नमः शिवाय. इथे पण यायचं आहे आपल्याला एक्सप्लोर करायला. पण मंडळी थोडं समजून घ्या, कारण की आता मला भरपूर जणांच्या कमेंट पण येतात इकडे जा तिकडे जा. नक्कीच मी परत एकदा नगरची ट्रिप मारेल. त्यावेळेला मी जेवढेही अजून देवस्थानं राहिलेले आहेत ते मी कवर करेल, कारण की वेळेअभावी हे सगळं नाही जजमेंट बसत. आणि मी ऑलरेडी प्लॅनिंग करूनच आलेलो, तर त्याच्यामुळे तर अजून थोडं पॉसिबल होत नाही आहे. ते पुढच्या वेळेला जेव्हा येईल तेव्हा सगळं काही जेवढंही राहिलं आहे त्यावेळेला तुम्ही मला अजून जे काही तुमच्या गावातले चांगले चांगले देवस्थान आहेत, जुने देवस्थान आहेत, तेही मला सांगा. तेही मी एक्सप्लोर करेल, त्याचीही माहिती मी जगभरात पसरवेल. हे रोड वगैरे आहे ना मंडळी, माझ्यासाठी खूप म्हणजे खूप जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण की ह्याच रस्त्यावरती आम्ही सायकल चालवत चालवत जायचो, पडायचो. घोडा सायकल असं तुम्हाला माहिती आहे ना, ह्याच रोडवरती तिघं तिघं जायचो. तन्नळीमध्ये एक पाय टाकायचा आणि मग ती गाडी सायकल चालवायची, का आता हाईट पुरत नाही, त्याच्यात पडायचं, मग मामा येऊन मारायचा. भरपूर छोट्या मोठ्या गमती जमती इकडे झालेल्या आहेत. मग तो गारीगारवाला येणार, गारीगारवाला म्हणजेच आईस्क्रीमवाला, इथे गारीगार म्हणतात त्याला, गारीगारवाला येणार. मग त्यावेळेला काय 1 ते 2 रुपयाला ती गारीगार मिळायची, मग ती गारीगार खायची, एक वेगळीच मजा होती. परत आंब्याचं झाड होतं, त्या कैऱ्या पाडायच्या, कैऱ्या पाडून त्या कैऱ्या मिठात खायच्या, चिंचा पाडायच्या, चिंचा पाडून त्या मिठात खायच्या. परत क्रिकेट खेळायचं, बॅट बॉल, बॅट म्हणजे आपला फळी असायची, बॉल म्हणजे तो याचा प्लॅस्टिकचा 5-10 रुपयाला मिळणारा तो बॉल. खूप मजा केली आहे लहानपणी ह्या गावात, म्हणून ह्या गावाशी वेगळंच नातं जोडलेलं आहे. आता सध्या माझ्या मामाच्या घरी तर कोणी नाही आहे, कारण की आजी एक्सपायर झाल्याच्या नंतर आजोबांना मुंबईला नेण्यात आलं आहे. ते इथे टाळं असतं ना, तुम्ही तुम्हाला माझं आजो दाखवलं असतं. पण नक्की पुढच्या वेळेला कधी योग आला तर माझं आजो तुम्हाला मी नक्कीच दाखवेल. तर मंडळी, आता चिचुंडीत येऊन पोचलेलो आहे. चिचुंडीतून कोणी व्हिडिओ बघत असेल तर कमेंट करून कळवा नक्की. तर मंडळी, धारवाडीत आलेलो आहे. तर धारवाडीतून कोणी व्हिडिओ पाहत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. यो यो, मागे बाजूला शेती बघा आणि असा समोरून सूर्यप्रकाश सगळ्या तगा तोंडावरती येतोय, आणि गाडी चालवायला एक वेगळीच ऊर्जा लागती आहे त्याच्यामुळे. धन्यवाद सूर्यदेवा. तर मंडळी, लोसरला आलेलो आहे. लोसरमधून कोणी व्हिडिओ बघत असेल तर नक्की कळवा कमेंट करून. लोसर जे की ज्या गावाने
कित्येकदा आदर्श गाव म्हणून पुरस्कार मिळवलेला आहे. अशा लोसर गावातून आपण चाललेलो आहे. लोसरवाल्यांनो कमेंट करून नक्की कळवा की तुम्ही लोसरचे आहेत म्हणून. अभिमान. वृद्धेश्वर श्री क्षेत्र वृद्धेश्वर 8 किलोमीटर वरती आहे. श्री क्षेत्र मढी 12 किलोमीटर वरती आहे. पण मढीला आपण कालच गेलो होतो. याच्या आधीचा ब्लॉग जसा तुम्ही पाहिला नसेल तर लिंक देतोय डिस्क्रिप्शन वरती, पाहून घ्या लवकरात लवकर. तर मंडळी घाटशिरस मध्ये येऊन पोहोचलेलो आहे. तर घाटशिरस कोणी असेल, ऑलरेडी आपल्याकडे 2 जण आहेत, माझे परम मित्र तुषार डोंगरे आणि प्रमोद डोंगरे. याच्या व्यतिरिक्त अजून कोणी घाटशिरस मधून हा व्हिडिओ पाहताय तर कमेंट करून नक्की तुमच्या गावाचं नाव अभिमानाने घ्या. तर मंडळी आपण आता येऊन पोहोचलेलो ते म्हणजेच वृद्धेश्वर देवस्थानाकडे. वृद्धेश्वर देवस्थानात आता आपण आतमध्ये जाऊया. जे काही शिवलिंग आहे शिवलिंगाचं दर्शन करूयात आणि इकडचा जे काही माहिती आहे, इतिहास आहे, मंदिर किती पुरातन आहे ते सगळं आपण जाणून घेऊयात. गुरु मच्छिंद्रनाथांनी सुवर्ण डोंगर कुबेराला अर्पण करत वृद्धेश्वर येथे 33 कोटी देव साधू महंत ऋषीमुनी आदी सर्व देवी देवकांना महाप्रसाद देण्याची इच्छा प्रकट केली. त्यानुसार महाप्रसाद भंडारा होऊन महादेव पार्वतीने ब्राह्मण वेशात प्रकट होऊन पंक्ती वाढल्या. देवाच्या पंक्तीत महादेव वृद्ध म्हाताऱ्याचे रूप घेऊन जेवत होते. सर्व देवांनी विनंती केली की हे महादेवा, आता हे रूप घेतले आहे, आम्हाला याच रूपात दर्शन दिले, तुम्ही याच रूपात विश्वकल्याणासाठी येथे राहावे अशी आमची विनंती आहे. नाथांनी व सर्व देवांनी विनंती केल्यावर महादेव वृद्ध रूपात राहिले म्हणून त्यांना म्हातार देव वृद्धेश्वर म्हणू लागले. वृद्धेश्वराचे शिवलिंग स्वयंभू असून शिवलिंगाजवळ 12 ज्योतिर्लिंग गुप्त रूपात असल्याचे म्हटले जाते. येथील शिवलिंग दरवर्षी महाशिवरात्रीला तिळ्या तिळ्याने वाढत जाते. मी वृद्धेश्वर देवस्थान पुजारी नितीन सोमनाथ गुरु. हे जे लिंग आहे हे स्वयंभू आहे. हे दर महाशिवरात्रीला तिळ तिळ्याने वाढत जातं म्हणून याला वृद्धेश्वर असं म्हणतात. म्हातारदेव हे म्हणतात म्हणजे ज्यावेळी नाथांनी यज्ञ केला त्या टायमाला शंकर पार्वती म्हातारा रूप घेऊन आली म्हणून म्हातारदेव असंही म्हणतात. आणि आदिनाथ म्हणजे हे नवनाथांचे गुरु आहे आद्यपीठे, हे म्हणून आदिनाथांनी म्हणतात. आणि ज्यावेळेस इथं नाथांनी यज्ञ केला त्या टायमाला हे यज्ञ कोण नाही. होम बघताय, हा होम भरपूर वर्ष जुना आहे, जसे की सांगूही शकत नाही एवढा जुना आहे. आणि हा 33 कोटी देवांनी हा होम केलेला आहे, होम हवन, आणि हे तेव्हापासून ज्वलंत आहे. मंडळी ही घंटा आहे, ही घंटा तुम्ही बघताय तरी ही 1151 ची आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता हे किती पुराण. याच्या आधी हे मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. म्हणजे 1151 हा दाखला स्वतःहून इकडे ही घंटा मंदिराची घंटा देते. याच्या व्यतिरिक्त याच्या आधी कधीच हे मंदिर असेल हे सांगता येणार नाही. भरपूर पुरातन मंदिर आहे. तुम्ही काशी विश्वेश्वर मंदिर बघताय आणि ही शिवलिंग बघताय, तर याच्यामध्येही एक वेगळा इतिहास आहे. तर मंडळी ह्या जो डोंगर आहे याला गर्भगिरी असं म्हणतात. म्हणजे हा पूर्ण डोंगर सोन्याचा आहे असं त्यावेळेला म्हटलं जायचं. तर हेच ऐकून काशीचे पंडित जे आहेत काही लोक इकडे आलेले ते सोन्याचा डोंगर पाहण्यासाठी. इथे आल्यावरती त्यांना फक्त दगड आणि धोंडेच दिसले. तर त्यांनी असं म्हटलं आलं की इकडे ते 2-3 दिवस, कारण की ते त्यावेळेला पायी आले होते, तर इथे ते 2-3 दिवस त्यांनी वास्तव्य केलं. आणि तेव्हा त्यांनी सगळे पूजा पाठ वगैरे केला, नामस्मरण केलं. आणि जेव्हा ते ग्रंथ वाचत होते, ग्रंथ पारायण करत होते, तर ग्रंथाचा एक भाग ते जेव्हा उलटायचे, पान उलटायचे, तेव्हा ते एक पिंपळाचं पान आहे, ते पिंपळाचं झाड, पिंपळाचं पान ते त्या
मध्ये ठेवायचे. तर जेव्हाही त्यांचा पूर्ण ग्रंथ वाचून झाला तेव्हा ते पिंपळाचं पान असं ते दगड आहे ते सोन्याचं झालं आणि त्याचवरून त्यांनी ते सोन्याचं दगड जे सोनं आहे ते मोडलं आणि त्याच्यानंतर त्यांनी काशीवरून ही जी आहे शिवलिंग आणलं आणि स्वतःने स्थापित केलेले. हे जे शिवलिंग आहे शिवलिंगाच्या खाली एक छोटी शिवलिंग आहे जी पुरातन आणि ओरिजिनल आहे. तर अशा प्रकारे हे काशी विश्वेश्वरनाथ मंदिराची स्थापना झालेली. तर इथे हर प्रत्येक एक मंदिरात वेगळा इतिहास लपलेला आहे तर आपण सगळा जाणून घेऊ. तर मंडळी आपण जसं की महादेवाच्या मंदिरात जातो तर महादेवाच्या मंदिरासमोर कंपल्सरी म्हणजेच नंदी असतो तर एक नंदी असते. तर ह्या महादेवाच्या वैद्येश्वराच्या मंदिरासमोर दोन नंदी आहेत. ते नंदी नसून एक कामधेनू म्हणजेच गाय आहे. त्याच्या मागचं कारण हे आहे की महादेव हे स्वतः पार्वतीबरोबर आले होते म्हणजेच महादेव जोडीने आले होते त्यामुळेच नंदी आणि कामधेनू असे दोन्ही इथे आहेत दोन्ही आले होते. तर नंदीला तुम्ही बघत असाल नंदी आणि कामधेनू तर यांचे जे तोंड आहे ते वक्र दिशेने आहे. तर ते का तर महादेवांचं रूप इतकं तेजस्वी होतं की ते पाहणं म्हणजे शक्य नव्हतं इतकं तेजस्वी रूप होतं. तर त्यावेळेला नंदिनी आणि कामधेनूने मान जी आहे आपली वक्र दिशेने केलेली. याच्या व्यतिरिक्त जेव्हाही महादेव आणि पार्वती येतात सोबत तेव्हा स्वतः नरद नारायणही येतात. तर नारायणाचीही इकडे मूर्ती आहे. याच्या व्यतिरिक्त महादेवाचं संपूर्ण परिवार म्हणजेच रिद्धिसिद्धी अष्टसिद्धी गणेश म्हणजे गणपती आणि हे सगळं परिवार ह्या मंदिरात आलं आहे. तर मंडळी हे जे आपण आता येताना देवराई बघितलं मी तुम्हाला सांगितलं की देवराईचा हा एक वेगळा इतिहास लागलेला आहे. ते देवराई हे नाव का पडलं तर जेव्हा सगळ्या देवांची इथं पंगत बसली होती जी नवनाथांनी पंगत ठेवली होती तर ही पंगत देवराईपर्यंत गेली होती. ही पंगत देवराईपर्यंत गेली होती म्हणून त्या गावाचं नाव देवराई असं ठेवण्यात आलं. हा जो मागे तुम्ही डोंगर बघताय तो हाच आहे गर्भगिरी डोंगर जो सोन्याचा झाला होता सगळे देव वगैरे आलेले तेव्हा. तर डोंगर पाहून घ्या. मंडळी तुम्हाला हा वृद्धेश्वर मंदिर कसा वाटला आणि याचा जो इतिहास आहे इतका पुरातन आहे तो कसा वाटला याच्या आधी तुम्हाला हा इतिहास माहिती होता का ते कमेंट करून नक्की कळवा. आणि भरपूर असा छान इतिहास आहे. व्हिडिओ आवडली असेल तर आपलं नक्की शेअर करा आणि आपल्या नगरच्या सिरीजला जास्तीत जास्त सपोर्ट करा. आणि आत्ता सध्या ही व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. मी सचिन रजा घेतो तुमची भेटत अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.